लॉकडाऊनमध्ये घरी असताना अनेक जण स्वतःचे छंद जपत आहेत. कुणी स्वयंपाकाची हौस जी आहे तर ती भागवताना दिसत आहे, तर कुणी घरातील कामांमध्ये लक्ष घालत आहे. वाशिममधील एका दाम्पत्यानं लॉकडाऊनचा संधी म्हणून उपयोग करत चक्क दारातच गंगा खेचून आणली आहे. पाहूयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. कोरोनाच्या वाढत्या संकटाला लगाम घालण्यासाठी सरकारनं लॉकडाऊन केला आणि अनेकांना घरात बसण्याची वेळ आली. अनेक जण या लॉकडाऊनचा वेगवेगळ्या पद्धतीनं सदुपयोगही करत आहेत. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कारखेडमध्ये पाकमोडे दाम्पत्यांनाही लॉकडाऊनचा सदुपयोग करत पाण्याच्या समस्येवर मात केली आहे. गवंडी काम करणाऱ्या गजानन पाकमोडेंचा व्यवसाय लॉकडाऊनमुळे स्थगित झाला, त्यामुळे या काळात करावं काय असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. यानंतर पत्नी पुष्पा पाकमोडेंशी चर्चा करत असताना गावातील पाणी टंचाईची समस्या बघता घराजवळील परसबागेत विहीर खोदण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 21 दिवसाचं लॉकडाऊन असल्यामुळे घराबाहेर पण पडता येत नव्हतं आणि बाहेर विहिरीचं पाणी आणावं लागत होतं. आणि एक तर कसं उन्हाळा असल्यामुळे पाण्याची कमतरता आहे आणि नळ योजना पण बंद आहे. असा विचार केला की आपण रोज असं पाणी भरल्यापेक्षा की आपण घरातच विहीर खोदून जर विहिरीत जर पाणी जर लागलं आपण ढोरावासराला पण एक हाऊस बांधू बाहेर आणि शेजाऱ्यांना पण पाणी देऊ. आणि असल्या नसल्या आडी अडचणीले किंवा कार्यक्रम असला घरात तेव्हा आपण पाणी देऊ. गावात नळ योजना नसल्यानं पाणी आणण्यासाठी महिलांना मोठी पायपीट करावी लागत होती, त्यामुळे घराजवळच विहीर असली तर पाण्यासाठीची पायपीट करावी लागणार नाही या उद्देशानं या दाम्पत्यानं परसबागेत विहीर खोदायला सुरुवात केली आणि अवघ्या 20 दिवसात 25 फूट खोल विहीर खोदली. विशेष म्हणजे पाकमोडे दाम्पत्याच्या प्रयत्नाला यश आलं आणि विहिरीला पाणीही लागलं. हे लॉकडाऊन असल्यामुळं आम्ही एकच निर्णय केला की पाण्याची टंचाई होती, मग आता घरी बसून काय करायचं बा. तर मग आम्ही एक विचार केला दोघांनी की आपण म्हटलं की घरीच दोघं जण विहीर खोदू. तर आम्ही 20 दिवसात 25 फूट नेलेली आहे आणि पाणी पण भरपूर लागलेलं आहे तिला. आज 4 टाक्या पाणी निघते त्याचं, घरची टंचाई भागून राहिली. पाण्याचा खूप त्रास होता, नळ योजना येत नव्हती, 4-4 दिवस बंद राहे, त्या कारणाने मला हिरवून खूप पाण्याचा त्रास होता. मी पाणी हिरवून भरत बसो तर माझ्या मुलांनी माझ्या घरीच अंगणात एक विहीर खोदून ते सक्षम झाले आहे. तिला खूप पाणी लागले आहे, 20 फुटावर पाणी लागलेलं आहे. आता आमचा पाण्याचा प्रश्न माझ्या आईने आणि माझ्या मुलांनी आणि माझ्या सुनीनी हा प्रश्न हे मुस्काळ केला. पाकमोळे दाम्पत्याच्या भगीरथ प्रयत्नांची ही कहाणी कोरोनाच्या संकटात नक्कीच दिलासादायक आहे. संकटाचं संधीत रूपांतर करणाऱ्या पाकमोळे दाम्पत्याच्या प्रेरणादायी प्रयत्नांचं कौतुक करावं तेवढं थोडकंच. पंकज गाडेकर, AM न्यूज, वाशिम.